महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. मात्र जनतेमध्ये सध्या कोणाला मतदान द्यायचं आहे, जनतेला कोणाला सत्तेवर बसवायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मी सध्या आहे दादरच्या छबिलदास गल्लीमध्ये. या ठिकाणी आपण थेट आता जनतेशी बातचीत करणार आहोत आणि जनतेलाच विचारणार आहोत की त्यांना नेमकं कोणाला सरकारमध्ये आणायचं आहे. दादा, माझ्यासोबत जरा तसंच आपण त्यांच्याशी बातचीत करूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, 20 तारखेला महाराष्ट्र मतदान आहे. काय वाटतं, कोणाला सत्तेत आणायला आवडेल? ते आता तुम्ही बघा ना, तुम्ही युवा लोक आहेत, आम्हाला काय विचारता? नाही, तुम्हाला ज्येष्ठांना काय वाटतं? नाही नाही, आम्हाला एवढं काही वाटत नाही. आता आम्हाला त्याच्यामध्ये काय हे पण नाही, इंटरेस्ट पण नाही. कार्यक्रम जाहीर झालेला आहे, मात्र सर्वांची मतं काय ती जाणून घेऊयात. अगदी सगळेच जण निवडणुकीची वाट पाहत होते कारण महागाईसुद्धा वाढली होती. मात्र आता त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करूया. आपण थेट या ठिकाणी चहा पिण्यासाठी लोक जमले, त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याशी बातचीत करूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे, काय वाटतं, कोणाला सत्तेत बसायला आवडेल? तुम्ही कोणाला मतदान कराल सर्वाधिक? आम्ही महाविकास आघाडी. महाविकास आघाडी का असं? महाविकास आघाडी जरा चेंज हवा म्हणून. तुम्हाला चेंज हवा? महागाई वगैरे का वाढली आहे? महागाई काय, सगळंच वाढलेलं आहे. हे म्हणतात की महाविकास आघाडी, आणखी लोकांना काय वाटतं यांना विचारा. हे खरं तर इकडे पाहतो आपण, छोटे ज्याचे स्टॉल करणारे काका आहेत, स्टॉल लावलेला आहे त्यांनी. खरं तर छोट्या वस्तू अगदी महाग होतात, त्यामुळे याचा सगळा फटका जनतेला बसतो. त्यांना विचारूया, 20 तारखेला निवडणूक आहे, तुमच्या हातात आहे, मतदारांच्या हातात सगळं असतं, काय कोणाला निवडून द्यायला आवडेल? ना असं काय आम्ही कोणा नाव घेत नाही, पण आमचं दिवाळीनंतर होईल तर बरं आहे की कारण दिवाळी सीजन आहे ना, मग नंतर ते सर करायला सांगायला पाहिजे, आता करून फायदा नाही. पण तुम्ही वैयक्तिकरित्या काय वाटतं, महाविकास आघाडी पुन्हा सत्ती द्यायला हवी की महायुती? असं आपण काय त्याच्यावर बोलू शकत नाही, ते कसं हे आहे ना. तुम्हाला काय वाटतं? महाविकास वैयक्तिकरित्या महाविकास आघाडी बरी आहे. महाविकास आघाडी यांना वैयक्तिकरित्या सुद्धा महाविकास आघाडी सत्ते द्यायला आवडेल असं वाटतं, तर ह्यांना सुद्धा विचारा, दादांना विचारा. 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, महाविकास आघाडीला मतदान करायला आवडेल की महायुतीला पुन्हा सत्तेत कोण आवडेल? महाविकास आघाडी आवडेल. का असं वाटतं? कारण जे सध्याची परिस्थिती बघितली, 100 रुपये किलो टोमॅटो वगैरे हे ती जे परिस्थिती आहे आणि पुढापुढीचं राजकारण, त्याच्यामुळे लोक कंटाळलं होतं आम्ही, त्यामुळे महाविकास आघाडी आम्हाला योग्य वाटेल. महाविकास आघाडी योग्य वाटते नक्कीच. तर अधिकाधिक मतं आपल्याला इकडे पाहतो आपण, तर महाविकास आघाडीला मिळताना पाहायला मिळत आहेत. अवघड पुढे सुद्धा जाऊया, काही जाईत त्यांच्याशी बोलूया. ताई, महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला निवडणूक होते, विधानसभा निवडणूक, पुन्हा एकदा मतदान कोणाला करायला आवडेल आणि सत्तेत कोणाला बघायला आवडेल, महाविकास आघाडीला की महायुतीला? नाही, महिलांची जी कामं कोणी करून देत असेल ना, तर आम्हाला त्यांचं करणं फार गरजेचं आहे. जसं की मी घरकामं करणाऱ्या महिलांवर जास्त कामं करते, तर त्यांच्या काही योजना जे शासनातर्फे येतात ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. पण कधीकधी काय होतं, मज होतं, काही थांबतात, कोणी देखरेख करायला नसतं, तर तिथे मग आमच्यासारखी उभे राहून आम्ही हे करतो. सरकार कोणाचं पण येऊ, पण कसं आहे, थोडं हे कमी हो, महागाई कमी हो, महिलांवरचे अधिकार ते जरा वाढवत, त्याच्यामध्ये इन्क्रोथ हो, मला लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याच्या किमती कमी करायला, कमती महागाई कमीच हवी आहे आणि महिलांवर अन्याय अत्याचार होतो तो थोडा कमी व्हावा. सरकार तुम्हाला काय वाटतं, 20 तारखेला जी आहे ती विधानसभा निवडणूक लागते आणि 20 तारखेला मतदान सुद्धा आहे, कोणाला, महायुतीला की महाविकास आघाडीला मतदान? महाविकास आघाड़ी ही आनी चाहिए विधानसभा में, क्योंकि बीजेपी ने बहुत ही महंगाई बढ़ा दिया है, बेरोजगारी बढ़ा दिया है, और जो महिलाओं के साथ अत्याचार हो रहे हैं उस पर कोई रोक नहीं है. अभी मुंबई बांद्रा में खुलेआम दिन दहाड़े लोगों ने जो है गोली मार दिया इतने बड़े विधायक को. सुरक्षा व्यवस्था भंग कर दी गई है, महाराष्ट्र में कोई सुरक्षा व्यवस्था नहीं है, तो जेड प्लस की सुरक्षा व्यवस्था होनी चाहिए. सर्वाधिक मत इकडे महाविकास आघाडीला मिळताना पाहायला मिळतं, यांना विचारूया. दादा, खरं तर महाराष्ट्रामध्ये महागाई वगैरे अनेक असे बरेच प्रश्न आहेत, मात्र या सगळ्याला जनतेने उत्तर द्यावं लागतं, जनतेने ठरवलं तर सरकार पडतं, नाही तर सरकार सत्तेत येतं. महाविकास आघाडी की महायुती, 20 तारखेला मतदान. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध देशातील मतदारांना एवढं सांगू इच्छितो
की सगळ्यात प्रथम तुम्ही मतदान किंवा तुमचा जो मताधिकार कसा बजवायचा आहे तुम्ही आधी त्याचा अवेअरनेस करून घ्या, समजून घ्या. प्रश्न येतो आहे युती सरकार का महाविकास आघाडी, तर माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे किंवा अभ्यास असा आहे, हे दोन्ही सरकार कुछ कमी ठरलेले आहेत. देशातील जनतेला मी असं सांगू इच्छितो की तुम्ही तिसऱ्या पर्यायाचा जो विषय आहे किंवा तिसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. आज देशामध्ये खाजगीकरण झालं आहे, शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे, भांडवलशाही आलेली आहे, ब्राह्मणशाही आपलं रूप दाखवत आहे, आणि याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, संघटित क्षेत्रातला, असंघटित क्षेत्रातला कामगार जो आहे तो पिचत चाललेला आहे. त्यामुळे हा जो सगळा काही, ही जी काही लोकशाहीची जी व्यवस्था आहे ही पूर्णपणे भांडवलशाहीकडे लोटांगण घालताना दिसत आहे, आणि त्याचा परिणाम असा आहे की खालचा जो वर्ग आहे तो खाली आहे आणि वरचा वर्ग हा वरती होत चाललेला आहे. त्यामुळे ही आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे मतदारांनी आता तिसरा पर्याय शोधला पाहिजे, जेणेकरून आम्हाला युतीचंही सरकार नको आहे आणि महाविकास आघाडीही नको आहे. त्यामध्ये तिसरा पर्याय कोण आहे तो जनतेने ठरवायचा आहे, कारण मी असं सांगू शकत नाही की अमकेलाच मतदान करा. मला कोणता नेता वाटतो की ज्याने महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्र त्यांनी सांभाळा? मला नेता म्हणण्यापेक्षा अशी विचारधारा योग्य वाटेल जी देशाच्या प्रत्येक गोष्टीचं राष्ट्रीयकरणावर भर देईल. मग शिक्षण असेल, उद्योगधंदे असतील, व्यवसाय असेल, आणि देशातील प्रत्येक जनतेला सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीने विचार करत असेल, आणि विशेष म्हणजे संविधानाच्या मार्गावर तो पक्ष विचार त्याचे आरूढ असतील अशा पक्षाला मतदान करावं. धन्यवाद. आपल्यासोबत आणखी सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, तुम्ही इकडे चहा घेतात, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. 20 तारखेला मतदान होत आहे, महाविकास आघाडी की महायुती, काय सांगाल? कोणाला सत्तेत बघायला आवडेल? महायुतीला नक्कीच. हे म्हणतात महायुतीला, पण बहुतांश मतं आपण जर इथे पाहिली तर महाविकास आघाडी लोक म्हणतात, अनेक जण महायुतीसुद्धा म्हणतात. आणखी सुद्धा जनता आपल्यासोबत, त्यांना विचारूया. कारण सर्वाधिक जेव्हा सरकार जेव्हा स्थापन होतं त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टींवरती, अगदी कर असेल किंवा महागाई असेल, या सगळ्याचा निर्णय योग्यरित्या घेणं गरजेचं असतं, आणि त्याची कुठेतरी सगळ्यात जास्त गरज असते या सर्वसामान्य जनतेलाच असते. आणि या सर्वसामान्य जनतेमध्ये नेमकं कोणाचं सरकार आहे, कोणाला पुन्हा एकदा सत्तेत बसवायला आवडेल, हे जाणून घेणार आहोत. काही युवा मंडळीसुद्धा आहेत, त्यांच्याशीसुद्धा आपण बोलणार आहोत. मात्र त्यांच्याशी बातचीत करत असताना आपण आता अनेक जनता आहे त्यांच्याशीसुद्धा आपण बोलूया, यांच्याशी बोलूया आपण. हे दादा आपल्यासोबत. दादा, 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे, मतदान करत असताना सरकार पुन्हा एकदा कोणाचं आहे, महायुती का महाविकासाकडे? शिवसेना पाहिजे. शिवसेना? पण कुठली शिवसेना? दोन शिवसेना आहेत, एकनाथ शिंदेची की ठाकरेंची? ठाकरेंची पाहिजे. ठाकरेंची शिवसेना म्हणजे महाविकासाकडे? का असं वाटतं महाविकासाकडे सत्तेत का? आपलं राज्य आपल्यानाच पाहिजे ना. सॉरी, आपलं राज्य आपल्यानाच पाहिजे ना करायला. ठीक आहे, तर यांना सुद्धा महाविकासाकडे वाटतं. 20 तारखेला निवडणूक आहे, 20 तारखेला निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची, त्याचं मतदान होणार आहे, तर पुन्हा एकदा सत्तेत कोणाला पाहायला आवडेल, महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी. का असं? कारण महागाई सध्या वाढली आहे, काही कारण ते आपले काय बालासाहेब. बालासाहेब म्हणून तुम्हाला का वाटतं? नक्कीच. दादा, मला जाणून घ्यायला आवडेल, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होते, तर सत्तेत पुन्हा कोणी आलं पाहिजे, महाविकास आघाडी की महायुती? म्हणजे आपलं एकनाथ शिंदेचं सरकार आहे ते चांगल्या तऱ्हेने चाललेलं आहे, त्या हिशोबाने आपल्याला काय माहिती आहे, त्यांचं सरकार आलं तर सगळ्यात वेल अँड गुड. आता तर लाडकी बहीण योजना वगैरे चालू केल्या आहेत, ते सगळ्या महिलांना जे बिचारा जे कामावर जात नाहीत किंवा गरीब महिला आहेत त्यांना त्याचा फायदा होतो आहे त्यामुळं. आणि दुसऱ्या बाबतीत सगळं काय व्यवस्थित चाललं आहे, काय नाही, जे प्रकल्प आहेत ते फटाफट जात आहेत, तयार होत आहेत, मेट्रोचे सगळे प्रकल्प आहेत, बाकी रस्ते आहेत सगळे पूर्णत्वाला जात आहेत, ते पूर्ण होतील हे सगळ्यांना काय पाहिजे ॲक्च्युली. कारण काय, हे दुसरं हे चेंज झालं सरकार ना की दुसरं सरकार येणार तर त्यांचं ते हे करून टाकणार, त्यांचं जे त्यांनी पास केलेलं आहे प्रकल्प ते रद्द करणार किंवा त्याच्यामध्ये अडकाठी आणणार. त्यामुळे हे सरकार जर रुटीनमध्ये राहिलं, चालू सरकार राहिलं, तर ते पुढील प्रकल्प फटाफट पुरे होतील असं सगळ्यांचं मत आहे. म्हणजे हां, सगळ्यांचं असं मत आहे सर. चला चला, थँक्यू. तर आपण पाहतोय काही जण सांगतात की महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर नक्कीच ते आमच्या फायद्यात असेल. तर आपण जनतेची मतं जी आहे ती जाणून घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला जी आहे ती खरं तर
20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 23 तारखेला या मतदानाची मतमोजणी म्हणजे निकाल लागणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती जर एकंदरीत जनतेची मतं जाणून घेतली तर जनतेने पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेवरती महाविकास आघाडीने यावं असा निर्णय दिला. मात्र एकंदरीत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymanak.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.